नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता. ईशान्य मान्सून म्हणजेच परतीच्या मान्सूनला सुरुवात झालेली असून महाराष्ट्रासह पूर्व भागात प्रकाशाने पाऊस होईल. याचा प्रभाव 20 ऑक्टोबरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातून मान्सून परतण्यास वेळ लागेल. ईशान्य भारतावरील हवेच्या दाबात वाढ झाली आहे. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात 108 हेक्टापास्कल इतकी वाढ झाली आहे. पंजाब हरियाणावरील हवेच्या दाबात वाढ होत असून तेथे पाऊस थांबण्याच्या मार्गावर आहे. हिंदी महासागरावर हवेचे दाब वाढत आहे. ईशान्य मान्सून म्हणजेच परतीच्या मान्सूनला सुरुवात झालेली असून महाराष्ट्राच्या पूर्व भागात प्रकाशाने पाऊस होईल. याचा प्रभाव 20 ऑक्टोबरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातून मान्सून परतण्यास वेळ लागेल. यापुढील काळात ज्या भागात कमी हवेच्या दाबात क्षेत्र तयार होईल तेथे पाऊस होईल. इतर भागात तापमानात वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये हीट जाणेल. आतापर्यंत महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यात नगर, औरंगाबाद, धुळे, जालना, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्याचा समावेश आहे. तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. मध्य व पूर्व विदर्भात पाऊस कमी झाल्याचे दिसून आले आहे. असंतुलित पावसाच्या वितरणात हवामानात बदल हीच बाब प्रकाशाने जाणवते. कोकणातील नैऋत्य मान्सून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात काही दिवशी 16 ते 20 मिमी तर ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 ते 10 मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या दिशेने बदल झाला असून आग्नेयेकडून वाहतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 7 किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात 30 अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात 31 ते 32 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस तर रायगड ठाणे जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस राहील. आकाश अत्यंत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 94% तर दुपारची 72 ते 78% राहील. उत्तर महाराष्ट्र, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात काही दिवशी 25 ते 26 मिमी तर जळगाव जिल्ह्यात 33 मिमी, नाशिक जिल्ह्यात 17 मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे आणि ताशी वेग 8 ते 9 किमी राहील. कमाल तापमान सर्व जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे, जळगाव जिल्ह्यात 22 अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस राहील व आकाश अत्यंत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 94% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 66 ते 62% राहील. मराठवाडा, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात 50 ते 55 मिमी, जालना जिल्ह्यात 38 ते 40 मिमी तर लातूर व बीड जिल्ह्यात 26 ते 27 मिमी पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवशी केवळ 10 मिमी पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात बराच काळ पावसाची उघडीप राहील तर कुंचित वेळा जोराचा पाऊस शक्यता राहील. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वाऱ्याचा दिशा वायेकडे राहील व बीड, जालना जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात 5 किमी व परभणी जिल्ह्यात 7 किमी तर हिंगोली व जालना जिल्ह्यात 9 किमी व बीड जिल्ह्यात 10 किमी राहील. मात्र उस्मानाबाद, लातूर व जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 11 किमी राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड, हिंगोली जिल्ह्यात 29 अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात 30 अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस राहील व औरंगाबाद जिल्ह्यात 32 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान 21-22 अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. पश्चिम विदर्भ, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यात काही दिवशी 26 ते 28 मिमी तर बुलढाणा जिल्ह्यात 29 ते 40 मिमी पावसाची शक्यता राहील. कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 32 अंश सेल्सिअस, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात 32 अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात 33 अंश सेल्सिअस राहील. आकाश अत्यंत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 94% राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 79% राहील. वाऱ्याचा ताशी वेग 9 ते 11 किमी वायस राहील. मध्य विदर्भ, यवतमाळ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.